पुढची बातमी आमदार टी राजांच्या वक्तव्याची. भाजप 400 पार झाला असता तर भारत हे हिंदू राष्ट्र झालं असतं असं विधान तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलं. तर त्याला आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. भारत कधीही हिंदू राष्ट्र तसंच मुस्लिम राष्ट्र होणार नाही असं प्रत्युत्तर अजित पवारांच्या राष्ट्रपतीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टी राजा यांना दिलंय. इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों. हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. 400 पार नहीं तुम्ही 500 पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य अन ग्लानिर्भवती भारत असं सांगितलेलं आहे. टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं, कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही. म्हणजे यांनी मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, यांनी वर्ण व्यवस्था परत आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. तुम्हाला कर्मानुसार देवाने दिलेली कामं आहेत ते तुम्ही करा, तुम्हाला करावीच लागतील हे प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं. आणि जी भीती होती की मनुस्मृती परत येणार आहे त्याच्यावरती आज पण शिक्का मोडतो.